हॅलो नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं, त्यासाठी आपणाला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. इथं मी एक बनाना घेतलेला आहे, अर्धा मी ग्रीन ॲपल कट करून घेतलेला आहे, एक रेड ॲपल मी कट करून घेतलेला आहे, 10 ते 12 मी स्ट्रॉबेरी कट करून घेतलेले आहेत, 15-20 मी ब्लॅक किसमिस घेतलेले आहेत, इथं मी अर्धी वाटी ग्रेप्स घेतलेले आहेत, 1/4 वाटी मी साखर घेतलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी थोडीशी तुटीफ्रुटी घेतलेली आहे. 1/4 वाटी मी थंड दूध घेतलेलं आहे, थंड दूध किंवा रूम टेम्परेचर दूध घ्यायचं आहे आपल्याला, गरम दुधाचा वापर करायचा नाही. इथं मी 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, ह्या चम्मचनं आपण कस्टर्ड बनवायला सुरुवात करूया. 1/2 वाटी दूध कस्टर्ड पावडरमध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं, गुठळ्या बिलकुल आपल्याला ठेवायचे नाहीत. आपल्याला थंड दुधाचा वापर करायचा आहे, गरम दुधाचा वापर करायचा नाही. गरम दूध जर घेतला तर तुम्ही खूप गुठळ्या होतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं थंड दुधाचा वापर करायचा. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया दूध आणि कस्टर्ड. तुमच्याकडे जे फ्रूट अवेलेबल असतील तुम्ही त्याचा वापर करू शकता. माझ्याकडे हे फ्रूट अवेलेबल होते म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा सुद्धा वापर करू शकता. आणि मुलं जर फ्रूट खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही कस्टर्ड बनवून द्या, ते आवडीनं खातील. तुम्ही बघू शकता आता कस्टर्ड आणि दूध मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर आता आपण कस्टर्डची तयारी करूया. त्या पॅनमध्ये 1/2 लिटर दूध गरम करायला ठेवले होते. दूध आता चांगलं आपलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला कस्टर्ड टाकायचं, एकदम कस्टर्ड टाकायचं नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. थोडं कस्टर्डचं दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. अशा पद्धतीनं थोडं जर कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये ॲड केलं तर चांगलं मिक्स करायचं. कंटिन्युअस आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर टाकल्यावर परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपण हे कस्टर्ड चांगलं शिजून घेऊया. कस्टर्ड मी 4 ते 5 मिनिट चांगलं शिजून घेतलेलं आहे. जसजसं थंड होत जाईल तसतसं खूप घट्ट होते, असं टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला. आता आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता कस्टर्ड मी ह्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे. कस्टर्ड मस्त असं थंड झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे फ्रूट ॲड करायचं आहे. तुम्हाला जे फ्रूट आवडतात तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. जे तुमच्याकडे फ्रूट अवेलेबल असतील त्याचा वापर करू शकता. माझ्याकडे एवढेच फ्रूट अवेलेबल होते, मी त्याच्यामुळं त्याचा वापर केलेला आहे. आता आपण ग्रीन ॲपल घेतलेला आहे मी. हे फ्रूट पण मी कट करून फ्रीजमध्येच ठेवले होते. रेड ॲपल, आणि ग्रेपचे मी असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडेसे ॲपल आपण आत्ता ह्याच्यामध्ये ॲड करायचं, नंतर गार्निशिंग करताना थोडेसे ॲड करूया. आणि स्ट्रॉबेरी आणि ब्लॅक किसमिस. आणि आता चांगलं आपण हे सगळे मिक्स करून घेऊया कस्टर्डमध्ये. तुम्ही बघू शकता मस्त आणि हेल्दी फ्रूट कस्टर्ड आपलं बनून तयार झालेलं आहे. तुम्ही हे बनवून ठेवू शकता. तुमच्याकडे कोणी पाहुणे येत असतील तेव्हा तुम्ही हे ह्याच्यामध्ये फ्रूट ॲड करून सर्व करू शकता. 2 घंटे फ्रीजमध्ये ठेवूया. आता तुम्ही बघू शकता मी 2 घंटे हे कस्टर्ड फ्रूट ॲड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवले होते, आता परत काढून घेतलेलं आहे. आता आपण जे राहिलेले फ्रूट आहेत गार्निशिंगसाठी ते टाकून घेऊया. ऋषी ब्लॅक किसमिस, स्ट्रॉबेरी, ॲपल, रेड ॲपल, दिसायला एकदम मस्त हेल्दी आपलं फ्रूट कस्टर्ड बनलेलं आहे. तुम्ही बघू शकता दिसायलाच एकदम मस्त आणि जबरदस्त दिसते. बनाना पण आपण जेव्हा खाते वेळेस ॲड करायचं. आता तुम्ही बघू शकता आपलं फ्रूट कस्टर्ड एकदम मस्त आणि जबरदस्त आणि
खूप हेल्दी बनून तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मस्त खा आणि आनंदी रहा। परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।